घंटीवार जी। अध्यक्ष महाराज, या अमृत महोत्सवी वर्षात या लोकशाहीच्या महामंदिरामध्ये तुमच्यासारख्या एका कायदे तज्ञाचे निवड 164 विधानसभा सदस्यांनी पसंती व्यक्त करत या सर्वोच्च स्थानी केल्याबद्दल मी आपले हृदयापासून अंतकरणापासून मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महाराज, या पवित्र सभागृहात महाराष्ट्राच्या समस्या सोडवण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व या सभागृहात दर्जेदार चर्चा होईल, या सभागृहाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचे प्रश्न सुटतील, आपल्या नेतृत्वात या सभागृहाच्या परंपरा प्रथा या उच्चस्थानी जातील अशी सर्वप्रथम सदिच्छा देतो। खरतर ही सदिच्छा देताना सार्वभौम हे सभागृह असे पवित्र, आदर्शवत असे तुमचे चरित्र, न्यायप्रियता हे अध्यक्ष पदाचे बलस्थान तुम्ही राखाल या पदाचा बहुमान। या पदावर शोभूनी दिसतात नार्वेकर, रामशास्त्रीचा वसा जपतील नार्वेकर। तुम्ही या देशातल्या सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झाली, तरुणाईने नेहमीच घडविला चमत्कार, तुम्ही सुद्धा रचाल नवा इतिहास, उत्कृष्ट होईल तुमची कारकिर्द, हीच आमची तुम्हाला आकाशभर शुभकामना। खरं तर अध्यक्ष महाराज, मी ही गेले 27 वर्ष विधानसभेचा सदस्य आहे, अनेक अध्यक्षांचं अभिनंदन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, पण आज आपण जेव्हा अध्यक्ष झालात तेव्हा काही विशेषता या सभागृहामध्ये सांगितल्या पाहिजे। खरं तर आदित्यजी इथं आहे, जेव्हा तुम्ही अध्यक्ष झालात ते माझ्याकडे बघून म्हणाले की तुम्ही त्यांना शिकवलंय, गुरुस्थानी आहे आणि आपले संस्कार हेच सांगतात। नाही पण तुम्हाला शिकवलंय ना त्यांनी, आपण शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गुरुस्थानी आहे। मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुर्देवो भव, आणि म्हणून या सभागृहामध्ये माझा विश्वास आहे की तुम्ही त्यांना शिकवलं असल्याने निश्चितपणे एक गोष्ट घडणार आहे की या सभागृहाचं कामकाज उत्तम पद्धतीने होण्यासाठी शिष्य म्हणून ही गुरुदक्षिणा आदित्य ठाकरेजी निश्चित देईल। कदाचित यापुढे जाऊन अजून काही सदस्य वाचले तेही गुरुदक्षिणेमध्ये देऊ शकतील। माझं म्हणाले की आम्हाला काँग्रेसला अलग का करता, खरं तर काँग्रेसला अलग करण्याची आवश्यकताच नाही। मला तर विश्वास आहे की राहुलजींचा आदेश एवढा शब्द कानावर आला की तुम्ही बसगेले झोपता हे मला माहिती आहे, आणि म्हणून राहुल नार्वेकरांच्या रूपाने राहुलजीचा आदेश तर ऐकावाच लागेल। अध्यक्ष महाराज, या सभागृहात विधेयक मंजूर झाल्यानंतर ही भीती व्यक्त केली जात होती की वरच्या सभागृहात विधेयक गेले तर तिथं मंजूर होतील की नाही। खरं तर आता मग विश्वास आहे की जावई हा देवासमान असतो ही आपल्या शास्त्रामधली भावना आहे, आणि म्हणून या सभागृहातून गेलेलं विधेयक हे विधान परिषदेमध्ये कधीच थांबणार नाही, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आड येणार नाही, हाही मला निश्चितपणे विश्वास आहे। खरदार अजित दादा, तुम्ही असं सांगितलं की अध्यक्षासाठी माझं नाव सुचव, तुम्ही अध्यक्ष पदासाठी माझं नाव सुचवग हे तुम्ही मग सांगितलं, मी आपलं आभारी आहे। फक्त अध्यक्ष महाराज, ही नोंद घ्यावी की तुम्ही अध्यक्ष पदावर बसताना त्याच्यामध्ये थोडा माझाही त्याग आहे। खरं तर दादा, तुम्ही म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी तुमच्या कानात सांगितलं असतं तर तेव्हाच आपण फू मंतर जंतर मंतर केलं असतं, पण त्यांची चूक झाली। पण तुम्हाला आयुष्यात असं कधी वाटेल तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा, एवढं मी तुम्हाला सांगतोय। खरं तर हे नाही, या अगोदर सांगितलं होतं पण ते तेव्हा जमगे नाही, 23 नोव्हेंबर जयंतराव बरोबर आहे, जयंतरावांच्या कानात मात्र कधीच सांगू नका, त्यांच्या कानात सांगितलेला धोका आहे।
खरं अध्यक्ष महाराज आजचा मुहूर्त हा विनायक चतुर्थीचा मुहूर्त आहे. आजचा योग हा वज्र आहे आणि आमची अपेक्षा आहे की आजचा योगच हा वज्र आहे आणि म्हणून जेव्हा या ठिकाणच्या प्रथा परंपरा या संकटात येतात तुमच्या सुरुवातीच्याच काळात मी बघितलं तुमच्या अभिनंदनाच्या प्रस्तावातच प्रथा परंपरा आदरणीय बाळासाहेब म्हणत होते राज्यपाल झोपले का. खरं तर या पुस्तिकेतच अध्यक्ष महाराज ही जबाबदारी तुमच्यावर आहे की आम्ही काही हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याची आवश्यकता नाही पण राज्य सरकारहून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालांच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नये हे विधानसभेचा नियम आहे आणि म्हणून तुमचं अभिनंदन करताना पहिली कृती की प्रथा परंपरेचा सन्मान या सभागृहात झाला पाहिजे कारण या सभागृहामध्ये जे आमचं आचरण आहे ते 12.5 कोटी जनतेपर्यंत पोहोचतं. या सभागृहामध्ये संगणकीय व्यवस्था डिजिटायझेशन या सभागृहाच्या चर्चेचा दर्जा हा सुद्धा वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावा हा माझा विश्वास आहे. खरं तर या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय असतील माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील काही आमच्या सदस्यांनी विशेष करून सुनील प्रभूजींनी दुःख व्यक्त केलं की देवेंद्रजी हे मुख्यमंत्री व्हायला हवे होते असं त्यांनी दुःख व्यक्त केलं. तेच तर आम्ही सांगतोय की ते उद्धवजी कुणाचंच ऐकत नाही तेव्हाच हे झालं असतं जे तुमचं ऐकत नाही त्यांना तुम्ही पाठिंबा देतात. जर उद्धवजींनी तेव्हाच ऐकलं असतं तर आज दुःखी व्हायची वेळ आली असती का. तुम्हाला आज जे मनात दुःख होत आहे हे दुःख कोणामुळे होत आहे याचाही विचार हे करण्याची आवश्यकता आहे. माझा विश्वास आहे अध्यक्ष महाराज तुम्ही अतिशय अभ्यासू कायदेतज्ञ आहात. फक्त शेवटची गोष्ट मी सांगतो की अधिवेशन मागच्या 2 वर्षात अतिशय कमी कालावधी झालं पण याही कालावधीमध्ये तुम्ही जनतेची बाजू दीनदुर्बल शोषितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुधांचा उपयोग करत होते. पण एक दिवस असा होता की जेव्हा सन्माननीय उपाध्यक्ष महोदय हे अध्यक्षाच्या प्रभारीमध्ये होते आणि तुम्हाला प्रश्न मांडू दिला नाही आणि तेव्हा तुम्ही मी तुमचा सात्विक संताप बघितलाय. बस एवढीच इच्छा व्यक्त करतो की त्या दिवशीचा जो सात्विक संताप आहे तो इथं असणार आहे कोणत्याही सदस्याच्या नशिबात येऊ नये या दृष्टीने दिलदार वृत्तीने कितीही वेळ जागू द्या कितीही जागा वागलं तरी जागू द्या पण सर्वांना आयुधांचा उपयोग करता यावा या दृष्टीने आपण निर्माण करावा आणि मला विश्वास आहे की आपण दोन्हीही भाव या सभागृहात पाहिले. एकीकडे एक अभिमान असणारे नेते या सभागृहात पाहिले आणि आज तुमच्यासारखा नम्र व्यक्ती अध्यक्ष होताना आम्ही बघतोय अभिमान की ताकद फरिश्तों को सैतान बना देती है. अभिमान की ताकत फरिश्तों को सैतान बना देती है और आप जैसी नम्रता साधारण व्यक्ति को भी फरिश्ता बना देती है फरिश्ता बना देती है. फरिश्ता बनून लोकशाहीचं संरक्षण करावं ही सदिच्छा. सन्माननीय जयंत पाटील साहेब